बेळगाव सह सीमा भाग हा केंद्रशासित करण्याची मागणी का होते? तिथल्या मराठी बांधवांवरती अत्याचार हे लोक करताय सगळे, तिकडलं सरकार, तिकडल्या कानडी संघटना, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसावर अन्याय होते. सुप्रीम कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवण्यासंदर्भात दिलेले आदेश पाळले जात नाही, आणि म्हणून हा भाग केंद्रशासित करावा आणि मराठी लोकांवरचे अत्याचार थांबवावेत ही मागणी. त्यांनी अत्याचार थांबवावेत, आम्ही आमची मागणी मागे घेऊ. त्यांनी मराठी भाषा आणि मराठी माणसाला संरक्षण द्यावं तिकडल्या सरकारने, आम्ही आमची मागणी मागे घेऊ. या उलट मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी जरी असली तरी महाराष्ट्राची राजधानी आहे, आणि या मुंबईमध्ये देशातल्या सगळ्या प्रांतातले लोक आनंदाने गुण्यागोविंदाने नांदतायत, खातायत, पितायत, रोजगार कमवतायत, आणि त्यात कानडी बांधवसुद्धा मोठ्या संख्येने. त्यांची आमच्याविषयी तक्रार नाही आहे. त्यांनी तक्रार केली का आमच्याविषयी, महाराष्ट्र सरकारविषयी किंवा शिवसेनेविषयी, का आम्हाला त्रास होतो आहे? ही ते आमचे बांधव आहेत. मग केंद्रशासित मुंबई करा ही मागणी करणारे मूर्ख लोक आहेत.